नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आम्ही आमच्या छोट्या नर्सरीमध्ये जे प्लांट्स लावले आहे सीड्सपासून, कोणते सीड्स यूज केले आम्ही, त्याची आता रूटमध्ये कसं काय डेव्हलप झालं आहे, किती रूट झाले आहे, ते सगळं मी तुम्हाला ते त्या ट्रेमधनं काढून तुम्हाला दाखवणार. त्याची मी काही डेमो आणले आहे तर ते तुम्हाला दाखवतो मी आज. आणि ते बॅग जी आम्ही काळी बॅग यूज केली आहे रोपण्यासाठी, तर ती कोणती बॅग आहे, त्याचं साईज किती बाय कितीचं आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. आणि काही माझे जे मोठे झालेले जे डेमोमध्ये आम्ही ट्राय केले होते की ते आता 2 फीटच्यावर झालेले आहे, खूप मोठे मोठे झाले, तर त्याचं रायझोम आत्तापर्यंत किती डेव्हलप झालं, जे छोट्या ट्रेमध्ये होते एक बाईकच्या ट्रेमध्ये, तर त्याचं रायझोम किती डेव्हलप झालं आहे, त्याच्यामध्ये रायझोम डेव्हलप झालं आहे की नाही, त्याला की फक्त रूट्स आहे जे त्यानंतर लावलेले 2x2 लावलेले जे रोप आहे, तर त्याचे काय त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झालं आहे ते. आणि माझ्याकडे आता 2 टाईपची सीड्स आहे, एक कटा जे आम्ही त्याचे रोप बनवले आहे, आणि एक दुसरा हे मानवी जे ज्याचं आम्हाला रोप तयार करायचं आहे, तर ते सीड्स मी तुम्हाला आता दाखवतो. आणि तुम्हाला एक ती बॅग दाखवतो जी आम्ही यूज केली, तर ही ती बॅग आहे जी आम्ही यूज केलेली आहे. तर ही बॅग आहे जवळपास, तर ही ती बॅग आहे जी आम्ही यूज करतो आता. तर ही आहे याची हाईट 6 इंची बाय 2.5 इंची ही बॅग आहे, तर ही आम्ही आता यूज करतो आहे यामध्ये. तर आणि याला दोन्ही साईडनी होत आहे अशी बॅग यामध्ये आम्ही कोकोपीट आणि धानाचा कोंडा हा यूज करतो. तर ही ती बॅग आहे. यापेक्षा मोठी बॅग तुम्ही जर यूज केली तर ते तुम्हाला फायदेशीर राहणार, कारण की जर अजून त्याला तो रूट चालते तर जितकं जास्त त्याला जागा मिळेल रूट फैलायला तर तितकं चांगलं असते. तर यापेक्षा जर तुम्ही मोठी यूज करू शकत असाल तर मोठी यूज करा. आमच्याकडे आम्ही पहिलेच ऑर्डर केले होते आणि आमच्याकडे याची क्वांटिटी खूप जास्त आहे, तर त्यामुळे आम्ही सध्या यामध्ये ट्राय करतो आहे. नेक्स्ट टाईम आम्ही मोठीवाली बॅग यूज करू. तर आता तुम्हाला मी सीड्स दाखवतो जे मानवेल आणि कटांग बांबूचे. हे जे सीड्स आहे हे आहे कटांगचे, बिलकुल धानासारखे दिसत आहे. याच्या बाजूला जे हे आहे हे आहे मानवेलचे, हे यापेक्षा थोडे मोठे आहे. तुम्ही कंपेअर करू शकता की याची साईज आणि याच्या साईजमध्ये खूप डिफरन्स आहे, एकदम बारीक आहे धानापेक्षा लहान. आणि हे असे फुगलेले आहे, मोठे आहे, असे मोठे फुगलेले आहे. आणि हे बघू शकता तुम्ही किती लहान बारीक आहे, एकदम तांगडासारखे आहे, थोडा मिडियम साईजचा तांग. तर जसं की मी तुम्हाला सांगितले की जे काही आम्ही सगळे रोपं लावले आहे वरती नर्सरीमध्ये, तर ते सगळे रोप एका सडी लावलेले आहे, म्हणजे काही हप्त्याचा वगैरे डिफरन्स असू शकते. आणि त्यानंतर जो डिफरन्स राहणार मेजर तो आहे ट्रेमधून काढून त्या बॅगमध्ये लावण्याचा, तो एक डिफरन्स राहणार. आता मी तुम्हाला दाखव की सगळ्यात आधी हे सगळे रोपं लावायच्या आधी जेव्हा माझ्याकडे सीड्स आले होते, तर ते सीड्स मी सगळ्यात आधी भिजू टाकले होते. त्यामध्ये मला हे चेक करायचं होतं की काही सीड्स वरती येते आणि काही सीड खाली जातात, तर ते होते आहे की नाही आहे, कारण की जे व्हिडिओमध्ये आपण बघतो तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काही रो सीड्स खराब निघणार आणि काही सीड्स चांगले निघणार, जे चांगले निघणार सीड्स ते खाली जाणार आणि जे सीड्स पोकळ असणार म्हणजे त्याच्यातून रोप निघणार नाही तर ते सीड्स राहणार ते वरती. तर त्यासाठी मी ते ट्राय केलं होतं, काही सीड्स घेतले, काही प्लेट वाटीमध्ये टाकले होते आणि ते मी ट्राय केलं, तर ते तसं झालं. आता ती सीट्स तर मी भिजू टाकली, तर त्याचं काय करायचं, माझ्याकडे तेव्हा कोकोपीट नव्हतं, काही नव्हतं, तेवढं वर्जन माझी तयार नव्हती. तर त्यावेळेस मी ते सीड्स घेतले आणि मातीमध्ये जे घरी पॉट्स वगैरे आहेत तर त्यामध्ये मी ते सीड्स लावले होते. तर त्याचं जे रोप आहे तर त्याचं रोप मी तुम्हाला दाखवतो. आधी मी तुम्हाला पूर्ण रोप दाखवून देणार कसे काय आहे काय नाही, तर त्यानंतर त्याचे रायझोम कसं डेव्हलप झालं काय झालं ते सगळं दाखवणार. हा आहे, हा त्याचा रोप आहे. हे सगळे रोप मी काढून आणलेले मातीतून, नंतर याला रोप मी लावणार पण नाही वापस जिथे होते तिथे, बट तुम्हाला रायझोम दाखवायचं होतं, सगळं सांगायचं होतं, त्यामुळे मला हे सगळं. हा तो आहे, हा रोप आता जवळपास मी टेप पण ठेवलं तुम्हाला मोजून दाखवतो मी. हा रोप आता जवळपास 20 इंचीच्या जवळपास झालेला आहे. तर हा लावलेला होता मी, याला लावून आता 1 वर्षापेक्षा जास्त झाले, 1.5 वर्षाच्या जवळपास झालेला आहे. हा याची हाईट इतकी आहे, याला प्रॉपर मातीमध्ये लावलेला जे आपल्या पॉटमध्ये यूज करतो ते. याचं तुम्ही रूट्स बघू शकता,
रूट्स काय झाले याचे रूट्स काही काही तुटले आता तिथनं काढताना, कारण की जी सॉइल असते ती हार्ड येऊन जाते आणि ते लवकर निघत नाही, त्यामुळे ही थोडे रूट्स यातनं कटले आहे. बट रायझोम याच्यातला एकही कट झालेला नाही आहे, त्याचं मी बरोबर तितकं काढलं, फक्त रूट जे बारीक बारीक आहे ते थोडे कटले आहे. तर याचं रायझोम मी तुम्हाला काही वेळाने दाखवतो, म्हणजे सगळे रायझोम कम्पेअर करून तुम्हाला मी दाखवतो. हा झाला मातीतला रोप. त्यानंतर जे रोप आपण वरती ट्रेमध्ये बघितले मागच्या ज्या दोन व्हिडिओमध्ये, तर दोन तीन व्हिडिओमध्ये, तर त्याचे जे मी तुम्हाला दाखवलं आहे की ते रूट्स तुम्हाला बाहेरून दिसत आहे, बट त्याच्या अंदर रायझोम तयार झाला आहे नाही झाला आहे ते आत्तापर्यंत तुम्हाला मी दाखवलं नाही. तर ते मी तुम्हाला आता दाखवतो. त्यातनं मी 2x2 ट्रेमधनं आणि 1x1 ट्रेमधनं हे दोन्ही रोपं आणलं आहे. त्यातले 1x1 ट्रेमधलं खूप लहानवालं, 1x1 ट्रेमधलं सेम त्याच ट्रेमधले जे जास्त मोठं झालं आहे, थोडं छान डेव्हलप झालं आहे, मोठं म्हणजे असं झालं आहे 6 इंचीच्यावरती, तर तो एक रोप. हा एक रोप आहे तो जो छोटासा दिसतो आहे आता. तर याचं तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला रूट्स दिसणार, इथे तुम्ही रूट्स बघू शकता. आणि हा रोप, याचा मी तुम्हाला रूट्स पूर्ण इथनं कोकोपीट वगैरे टाकलेलं आहे ते पूर्ण मी तुम्हाला काढून दाखवतो. यानंतर सेम त्याच्या ह्याच्यातलं हा एक दुसरा सेम याच्यामध्ये रूट पण असा जमा झाला आहे. हा बट थोडा मोठा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेम त्याच ह्याच्यातला थोडा मिडियममध्ये याच्यातलं रूट का कसं काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार मी. त्यानंतर 2x2 ट्रेमधला हा एक तुम्हाला याच्यातलं तर मी दाखवलं, जे जमिनीत लावलं होतं से पॉटमध्ये लावलेलं मातीतलं तो तुम्हाला दाखवलं. आता मी तुम्हाला ज्यातनं आम्हाला काहीच अपेक्षा नव्हती की त्या सीटपासनं काही रोप येणार वगैरे, त्या प्लॅन्टचं कसं काय आत्ता झालं आहे, खाली रायझोम तयार झालं आहे नाही झालं आहे, त्याचं मी तुम्हाला एकदम एंडिंगमध्ये दाखवलं. कारण की त्याचा रिझल्ट तुम्ही बघून पण एकदम शॉक होणार की त्या, कारण की मी सुद्धा पहिल्यांदा तो म्हणजे ज्याला ब्रांचेस फुटले आहे तो रोप काढलेला आहे, आणि त्याचं रायझोम किती काय डेव्हलप झालं आहे, काय झालं आहे, किती रायझोम आलेले आहे, त्याला किती नवीन शूट निघणार आणि त्याला निघत निघत गेले, आता त्याचं रायझोम किती तयार झालं, जवळपास 1 वर्षाच्या जवळपास झालेला आहे तो प्लांट आता शेतावर लावण्यालायक झालेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार तो. आणि त्याचा रिझल्ट बघायसाठी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बेसिकपासून एंडिंगपर्यंत जो काही आहे तो तुम्हाला बघावा लागणार, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप नको करा. आता बघूया आपण जे रूट्स आहेत, तर त्या रूट्समध्ये कसं काय झालेलं आहे लहान याच्यामध्ये, कारण की सगळ्यांना टाईम झोन सेमच होता 1 वर्षाच्या जवळपास, त्या सगळ्यांच्या टाईम झोननुसार त्याला जशी कंडिशन मिळत गेली त्यानुसार तो कसा डेव्हलप झाला, तर बघूया. तर आता बघूया या छोट्या यामध्ये ट्रेतलं तुम्ही बघू शकता, यातला हा रोप छोटा रोप आहे. तर याच्यातले हे रूट्स, तर या रूट्समधनं आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये रायझोम तर आलेलं नाही आहे, बट हे रूट्स किती मोठे झाले आहे आणि हे का बरं हा रोप वाढत नाही आहे, कारण की त्या ट्रेमध्ये एक रिझन तर समजला आहे की यातनं आता रोप म्हणजे याची वाढ होणार नाही जर त्याच ट्रेमध्ये राहणार तर, कारण की याला शिफ्ट करायची वेळ झालेली आहे. म्हणजे बट यात आता तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, बट यामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता बारीकस एक तुम्हाला दिसणार, ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. हे जे तुम्हाला दिसतं आहे इथे छोटासा हा जो दिसत आहे छोटासा रायझोम तयार झालेला आहे, एकदम बारीक रायझोम तयार झालेला आहे, एकदम छोटा रायझोम तयार झालेला आहे. याला आता वरती याच्या जसं आपण आपल्या शेतीमध्ये बांबूच्या बाजूने असे बारीक बारीक मुडं येत मुडं फैलतात, तर त्याच्यावर आपण माती चढवतो, तशासारखंच याला आता करायचं आहे. सेम प्रोसेस आहे जे आपण शेतामध्ये करतो तेच नर्सरीमध्ये सेम प्रोसेस आहे, एकदाचं रूप त्यातनं निघाल्यावर ते सगळंच केअर आपल्याला करावं लागते. तर यातनं आता तुम्हाला मी हे काढून दाखवतो पूर्ण, तुम्ही बघू शकता हे मुडं किती मोठे मोठे मुडं आहे. मी पूर्ण कोकोपीट हा पकडलेला आहे. आपण जेव्हा रोपं बिया हे लावतो तेव्हा कोकोपीट हा चांगला असलेला पाहिजे, चांगल्या दर्जाचा असला पाहिजे, कारण मेन जे आहे ते सगळं जे ग्रोथ आहे ते सगळं कोकोपीटच्या ह्याच्यावर होते. तर कोकोपीट चांगला असा एकदम चायपत्तीसारखा कोकोपीट हवा आहे, एकदम ते रेशेरेशेवाला कोकोपीट नाही पाहिजे.
तुम्ही बघू शकता आता इथे, तुम्हाला याच्यामध्ये आता बारीक बारीक कोंब दिसणार. नवीन छोटं शूट वगैरे पण तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवणार आता. हे आहेत की याला आत्ता रूट्स तयार झालेले आहे. हे इतके रूट्स तयार झालेले आहे, इतके मोठे मोठे. तर याला आता नवीन जागा हवी आहे हे रूट्स फैलायला. आणि यात रायझोम जे आहे, इथे जो रायझोम राहतो तो रायझोम तयार व्हायला, इथे जो रायझोम राहतो तो रायझोम तयार व्हायला. यात तुम्ही बघू शकता मध्यामध्ये तुम्हाला नवीन इथे शूट्स दिसणार. तुम्हाला या बाजूने येते आता नवीन तुम्हाला शूट्स दिसणार. हे जे काही तुम्हाला दिसतं इथे, हे जे काही आहे, हे सगळे नवीन शूट्स येत आहेत. तर या शूट्सला चांगले रायझोम, म्हणजे तिथे छोटा रायझोम तयार झाला, बेबी रायझोम, तर त्यावर तो रायझोम चांगला डेव्हलप झाला पाहिजे. आणि यात काही रायझोम जे नवीन शूट आले आहे ते मरतसुद्धा आहे. तर का बरं, तर रूट्स चांगले फैलत नाही आहे. तर जिथे रायझोम तयार झाला आहे त्याच्यावर कोकोपीट नाही आहे. तर ते सगळं कोकोपीट गेले चांगलं डेव्हलप झालं पाहिजे म्हणून, ते जागा चांगली डेव्हलप झाली पाहिजे म्हणून हे सगळं आपल्याला आता करणे आहे. सेम आता दुसरं तुम्हाला दाखवतो. यामध्ये तुम्ही बघू शकता चांगला एक तयार झालेला आहे एकदम. मला तर यात जास्त हे नाही आहे स्टेम्स, बट यात चांगलं रूट्स वगैरे पण डेव्हलप झालेलं आहे. आणि रायझोमसुद्धा यात छोटा राय, म्हणजे चांगला एक रायझोम तयार झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथे आता काहीच, म्हणजे बेबी रायझोम आता. हे बघा हा याच्यात तुम्हाला दोन दिसणार, याच्यातसुद्धा दोन आहे. तर ही जी मोठीवाली आहे ही सीड्स आहे, या सीड्सपासून हा दुसरा तयार झाला. आता इथनं हा एकदाच चांगला झाला, हा जो दिसत आहे यापासनं हा दुसरा तयार झाला. तर या दुसऱ्या हा एकदाच चांगला झाला की याला तिसरा फुटणार. जर याला आत्तापासनं चांगला स्पेस मिळणार, रूट फैलायला चांगलं पाणी मिळणार, सगळं चांगलं मिळणार, तर हा लवकरात लवकर चांगला होऊ शकते. सेम याचं पण तसंच. आता तुम्हाला मी दाखवतो मोठा. यात तुम्ही बघू शकता की इतके सारे रूट्स तयार झाले आहे. बट यामध्ये आता रायझोमचं कसं काय, तर हे जे तुम्ही बघू शकता इथे कॅमेरामध्ये दिसणार नाही तितकं क्लिअर, मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. बट यातनं आता एक चांगली स्टेम बाहेर निघालेली आहे जी ज्याला याला छोटा रायझोम तयार झालेला आहे, छोटा बेबी रायझोम. इकडनं तुम्हाला थोडं समजेल रायझोम तयार झालेला आहे. हे सगळे रायझोम तुम्हाला समजणार की मोठे झाल्यावर कसे दिसतात. हे रायझोम आता तुम्हाला याचा साईज समजणार नाही कसा काय असतो. हा जे टाईपचा असा असतो, म्हणजे असा गेल्यावर असा येतो, इकडून मग दुसरा शूट सुटतो. सेम मग तो चांगला झाल्यावर मग त्याला मग असा त्याला एक शूट सुटतो, मग तिथनं एक दुसरा रूप निघतो. तर हा एक झाला. त्यानंतर आता तुम्हाला दाखवतो हा जो आहे 2x2 च्या ट्रेमध्ये जो आपण रोप लावलेला होता, तर त्याचं काय आता डेव्हलपमेंट आहे अंदर रूटमध्ये, रायझोम किती डेव्हलप झाला आहे काय झालं आहे, तर याचं तुम्हाला एक डेमो दाखवतो मी. यामध्ये स्पेस चांगली असल्यामुळे रूट्स चांगले पसरलेले आहे, रूट्स जास्त आहे यामध्ये. यात तुम्ही बघू शकता किती सारे रूट आहे, असे पूर्ण यात गुंता झालेला आहे रूटचा. तर हे रूट असे झाले नाही पाहिजे, हे चांगले असे खुले खुले राहिले पाहिजे आणि चांगली ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे इतके रूट्स तयार होत नाही, होतात तयार, बट कसं आहे चांगल्यांना स्टे हे जागा मिळाली एकदम ओपन, जसं ते जे आम्ही लावल्या कोंड्यामध्ये खुले खुले, तसं जर राहिलं ना तर याची ग्रोथ पटापट होते एकदम. असे हे बघा तुम्ही बघू शकता कसे रोप याची हे झाली आहे की सर. आता यातमध्ये रायझोम तयार झालेला आहे, छोटे छोटे सगळ्या ठिकाणी बारीक बारीक रायझोम तयार झालेला आहे. कारण आणि हा कमी ड्युरेशनमध्ये झाला आहे कारण की याला स्पेस तितकी मिळाली आहे. आणि त्यातनं दोन तीन असे नवीन शूट आलेले आहे, जसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, बट हो यात झालेलं आहे. ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं.
हे इथे जे आहे इथे तुम्हाला दिसणार छोटे छोटे, इतकं क्लिअर दिसणार नाही बट इथे तयार झालेले आहे बघा. यामध्ये तुम्हाला दिसणार, तुम्हाला यात दिसणार इथे छोटा असं. हा आहे स्टार्टिंगचा पहिला जो सीट्सपासून निघाला, त्यानंतर हा दुसरा, त्याला थोडा रायझोम तयार होऊन निघालेला आहे, त्यानंतर यातपासून मग नवीन रायझोम म्हणजे नवीन आत्ता हा निघालेला आहे. तर आत्ता यात बेबी रायझोम तयार झाला, याला आता स्पेस हवी आहे, याला लवकरात लवकर वाढवायला, चांगली स्पेस मिळाली तर एक नंबर हा याची ग्रोथ होणार. सेम जो हा मातीत लावलेला होता, यामध्ये रूट्स बारीक बारीक जे हे आहे ना, तुम्ही याची रूट आणि याची रूट कम्पेअर करू शकता. याच्यामध्ये बारीक बारीक रूट खूप सारे आहे, ठीक आहे, कारण की याला पसरायला वेळ म्हणजे जागा मिळाली नाही आहे आणि हे रूट्स तिथं तिथं असल्यामुळे याला बारीक बारीक रूट्स खूप आहे. बट याला बारीक रूट कमी आहे, मेन रूट जे असतात ते खूप म्हणजे मोठे मोठे रूट खूप जास्त आहे. बारीक रूट आहे बट ते कसे तितके नाही राहणार, याला मोठे मोठे रूट राहणार कारण की स्पेस मातीत लावले. आणि यामध्ये आणि यात रायझोम तुम्ही बघू शकता, बघा तुम्हाला यात मी सांगतो की पहिला कोणता, दुसरा कोण आणि तिसरा कोणता. हा जो आहे हा पहिला, त्यानंतर हा आहे दुसरा, त्यानंतर हा आहे तिसरा, हा जो आहे हा तिसरा आहे, त्यानंतर हा आहे चौथा हा वाला, आणि त्यानंतर हा आहे आखरी आत्ता जो नवीन निघालेला आहे. तर या तुम्ही रायझोम बघू शकता की कसं काय डेव्हलप होत आहे. हळूहळू हळूहळू तो खाली खाली जात आहे, आता खाली गेल्यावर याला आता बाजूनी नवीन येत आहे, हा इथून याला तयार पण झालेला आहे. तर बारीकसा आहे, तुम्हाला दाखवायचा ट्राय करतो मी. हा आहे रायझोम आणि हा इथे तुम्हाला छोटासा टोक दिसेल, हा जे ही जे टोक आहे हा इथून आता नवीन रायझोम निघतोय म्हणजे नवीन शूट आता निघणार इथनं असं. हे सगळे झाले आत्ता ट्रेमधले, तर आत्ता तुम्हाला दाखवतो मेन जो ज्याच्यामध्ये आम्ही बिलकुल अपेक्षा नव्हती की कसं काय निघणार काय निघणार, जो मेन तुम्हाला मी अटकून ठेवला आत्तापर्यंत, तर त्याचं रायझोम कसं तयार झालं आणि काय त्याची ग्रोथ आहे, हाईट किती आहे, काय ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आता. की त्याची पहिले सांगणार त्याची हाईट किती आहे, त्याचं रायझोम मी तुम्हाला आत्ता पण नाही दाखवणार, त्याची हाईट किती आहे ते हा तुम्ही बघू शकता. रायझोम माझ्या हाताच्या इथे आहे आणि हा तो रूप आहे, त्याची हाईट मी मोजून सांगतो टेपने, रायझोमपासून सांगतो मी तुम्हाला त्याची हाईट किती आहे. आत्ता याची हाईट आहे आत्ता 3 फीट 6 इंची च्या जवळपास, कमी जास्त 3 फीट 6 इंचीच्या जवळपास हा आहे. तर याचा आता तुम्हाला रायझोम रूट वगैरे कसा आहे आता ते तुम्हाला दाखवतो. तर हा आहे तो, तर यात तुम्ही आता रायझोम बघू शकता क्लिअरली. हा बघा दोन नवीन रायझोम तयार झालेले आहेत, जे सगळ्यात मोठी याच्यातली स्टेम निघाली आहे त्याच्या बाजूनी ही निघाली आहे. तर यात तुम्ही बघू शकता की नवीन दोन रायझोम निघाले आणि यातनं आता दोन नवीन शूट निघणार. हे हा जो रोप आहे, हा रोप आहे कुंड्यामध्ये लावलेला ज्यातनं आम्हाला अपेक्षा नव्हती तिथला रोप आहे हा, आणि हा रोप आत्ता जमिनीमध्ये लावायला तयार झालेला आहे कारण की याला नवीन मेन रायझोम तयार झालेला आहे. यातनं आधी हे दोन स्टेम आम्ही निघू देणार, त्यानंतर याला मी जमिनीमध्ये लावणार की याचं कसं काय म्हणजे जमिनीमध्ये लावल्यावर याचं कसं काय होतं काय नाही, तर ते सगळं त्याचं पण तुम्हाला अपडेट मिळत राहणार. आत्ता मी याला खाली ठेवून याला बसल्यावर हा माझ्या खांद्याच्या वर चाललेला आहे, हे बघा खांद्याच्या जवळपास हा आलेला आहे. हा एक नवीन आणि हा इकडचा दुसरा. यात मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की कसं काय आहे, थोडे रूट असल्यामुळे तितकं सांगता येणार नाही बट तुम्हाला समजून गेलं आहे की हा शूट आहे. या स्टेम या फांदीपासून खाली रायझोम तयार झालेला आहे,
या रायझोमपासून इकडून नवीन शूट आलेला आहे आणि या शूटपासून आता रायझोममधून आता हा इथनाचा शूट निघणार आणि याला दोन आणखी नवीन हे फुटणार शूट आणि यातनं मग याची ग्रोथ अलग राहणार. असंच या नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन एक्सपेरिमेंट जे माझे याच्यामध्ये लाईव्ह आणि जे माझं करंट एक्सपिरियन्स जे मी करंट एक्सपिरियन्स मला मी स्वतः घेतो आहे माझ्या याच्याने, तर ते सगळं तुम्हाला हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहणार.